नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट एक्झामवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो येणाऱ्या काळात ग्रामसेवक पदासाठीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत आणि या परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक आहे कृषी तांत्रिक घटक यावर परीक्षेमध्ये तब्बल चाळीस प्रश्न ऐंशी मार्कांसाठी विचारले जाणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हे तांत्रिक प्रश्न व्यवस्थित करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण या तांत्रिक प्रश्नांची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि या व्हिडिओ सिरीजचा हा बारावा भाग आहे मित्रांनो यामध्ये आपण महत्त्वाचे कृषी रिलेटेड तांत्रिक टेक्निकल क्वेश्चन्स पाहणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेसाठी फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय केले जाते पहा मित्रांनो आंब्याला आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी त्याच्या बाजूने रिंगिंग केलं जातं ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक रिंगिंग समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळ पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते पहा कोणत्या फळ पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते तर ते केळीला असते ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक केळी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळाला उथळ जमीन चालते पहा उथळ जमीन उथळ जमीन कोणत्या फळाला चालते रे तर पेरू बोर केळी अननस पहा जे बोर आहे ना मित्रांनो ते उथळ जमिनीवर व्यवस्थित उगवून येतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बोर चांगल्या पद्धतीने उगवते ते जमिनीवर पुढे पाहूया बोंबील या, या माशाचे शास्त्रीय नाव डॅश डॅश हे आहे पहा बोंबील बोंबीलचं शास्त्रीय नाव काय आहे तर हॉर्पोडॉन नेहरियस ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हार्पोडॉन नेहरियस ओके okay, पुढे पाहूया महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी कोणते जाळे वापरतात पहा मित्रांनो महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी डोल आणि ट्रॉल हे जाळे वापरले जाते okay, ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक ए व दोन्ही बरोबर ओके okay, पुढे पाहूया खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी किती तापमान असावे लागते पहा मित्रांनो खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस इतकं इतकं तापमान लागतं ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस पुढे पाहूया भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते पहा भात शेतीमध्ये तिलापिया या माशाचे संरक्षण कर संवर्धन करता येते ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तिलापिया समोरचा प्रश्न भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय तर चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे झुडूप होय हे विधान डॅश डॅश आहे पहा भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत आहे हे विधान बरोबर आहे आणि चहा ही एक व प्रकारची ही वनस्पती एक प्रकारचे झुडूप आहे हे देखील विधान बरोबर आहे म्हणजे हे पूर्णतः बरोबर विधान आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पूर्णतः बरोबर आहे समोरचा प्रश्न पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे पहा पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रामध्ये पुणे येथे आहे ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पुणे समोरचा प्रश्न पर्शियन चक्राचा डॅश डॅश उपयोग होतो पहा पर्शियन चक्राचा पाणी उपसण्यासाठी उपयोग होतो मित्रांनो ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पाणी उपसण्यासाठी समोरचा प्रश्न पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे पहा मसाले चहा तेलबिया कडधान्य मित्रांनो पीत क्रांती, क्रांती ही तेलबियांच्या उत्पादनाशी संबंधित आहे ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तेलबिया समोरचा प्रश्न फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळविण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग कोणता पहा फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हायडेन्सिटी प्लांटिंग ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हायडेन्सिटी प्लांटिंग समोरचा प्रश्न कोणत्या फळझाडाची छाटणी केली जाते पहा कवट सीताफळ बोर फणस यापैकी बोर या फळझाडाची छाटणी केली जाते बोराची ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बोर ओके समोरचा प्रश्न भाजीपाला पिकाच्या लागवडीचा शास्त्र शुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात पहा मित्रांनो भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठीचा लागवडीचा शास्त्र शुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हणतात ओलेरी कल्चर ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ओलेरी कल्चर समोरचा प्रश्न हरळी डॅश डॅश तण आहे पहा हरळी हरळी हे बहुवर्षा उत्तर आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बहुवर्षायू समोरचा प्रश्न आळू खाताना घसा खवखवतो कारण त्यामध्ये डॅश डॅश या द्रव्याचे प्रमाण जास्त होते पहा आळू खाताना घसा खवखवतो खा 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 कारण त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असतं ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन कॅल्शियम ऑक्झलेट रिफाईड्स ओके समोरचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या खातांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात पहा मित्रांनो भारतात नत्रयुक्त खातांचा प्रकारच्या खातांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नत्रयुक्त समोरचा प्रश्न जमीन आणि पाणी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचा सुयोग्य वापर कसा करावा यासाठी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील संस्था कोणती पहा तर ती संस्था आहे वाल्मी ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वाल्मी समोरचा प्रश्न क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरणाचे अस्तित्व डॅश डॅश प्रमाणावरून करतात पहा क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरणाचे अस्तित्व सोडियमच्या प्रमाणावरून करतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सोडियम समोरचा प्रश्न टोमॅटोच्या फळास लाल रंग कशामुळे येतो पहा मित्रांनो टोमॅटोच्या फळास लाल रंग हा लायकोपिनमुळे येतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन लायकोपिन समोरचा प्रश्न महाराष्ट्रात केशर आंबा निर्यातीसाठी एक्सपोर्ट झोन म्हणून कोणता विभाग घोषित केला आहे पहा मित्रांनो महाराष्ट्रात केशर आंबा निर्यातीसाठी एक्सपोर्ट झोन म्हणून मराठवाडा विभाग घोषित केला आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन मराठवाडा विभाग समोरचा प्रश्न मैंद या अवजाराने कोणती कामे करतात पहा मैंद या अवजाराने ढेकळे फोडण्याचं काम केलं जातं ओके म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ढेकळे फोडणे समोरचा प्रश्न अन्नधान्याचा भाव स्थिरक साठा करण्यासाठी शासनातर्फे अन्नधान्य खरेदी साठवणूक ही कामे करणारी संस्था म्हणजे कोणती संस्था तर ती आहे भारतीय अन्नधान्य महामंडळ ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार भारतीय अन्नधान्य महामंडळ ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो पहा आतापर्यंत आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत ओके आता या प्रश्नांपैकी मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला आहे पहा आत्ताच आपण पाहिलेला प्रश्न आहे भात मध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते तुमच्यासाठी चार पर्याय आहेत ओके आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट मध्ये सांगायचं हे उत्तर आत्ताच आपण सांगित पाहिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या प्रश्नाचे उत्तर आणि ते उत्तर तुम्हाला लगेच कमेंट मध्ये सांगायचे चला लगेच कमेंट मध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक भरतीवर फोकस करून महत्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू